मला आपल्याला सांगायला आवडेल की आतापर्यंतची लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भारतातली फास्टेस्ट डीबीटी स्कीम आहे आम्हाला अनेक टेक्निकल प्रॉब्लेम आले जसं आपण बँक अकाउंट आणखीन हु, कार, आधार कार्ड आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर त्यांना ते लिंक नाही मग जे लिंक नाही झालेत आम्ही डीबीटी करून सुद्धा ते आम्हाला बाउन्स बॅक झाले जवळपास असे आम्हाला अठ्ठावीस लाख अर्ज सापडले की जे इलिजिबल आहे पण तरी आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नव्हतो ही सिस्टीम आम्ही आता फार तयार केलेली आहे आणि जे काही प्रयत्न करतात मग त्याच्यासाठी पण आम्ही एक सिक्युरिटी यंत्रणा आमची स्कुटनची यंत्रणा हे तयार ठेवली आहे तसं पाहिलं तर मला वाटतं पुरुषांना जास्त फायनान्शियल ट्रेनिंगची गरज असते महिलेच्या हातात पैसा गेला की तो नक्की सत्कारणी लागतो आपण त्यांना म्हणायचं की योजना बंद होण्यापेक्षा त्यांनी म्हणावं की आता आम्ही सक्षम झालेलो आहे आम्हाला योजना नको पैसे परस्पर काढून घेण्याचं काम कोणत्या बँकेने केलं तर त्यांचं जे डिपॉझिट्स आहे शास्त्राचे ते आम्ही विड्रॉ करू नमस्ते मी योगेश कुटे लेडसप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमामध्ये मी आज एका प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मुलाखत घेणार आहे आणि जी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे जिच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्याची अंमलबजावणी जर कोण करत असेल तर ते करत आहेत डॉक्टर प्रशांत नारनवरे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून सर कार्यरत आहेत अनेक विविध योजना या त्यांच्या खात्यामार्फत राबवण्यात येत आहेत पण जी महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे तिथं संपूर्ण तळागाळा तिला पोहोचवण्याचं काम नारनवरे सरांचं डिपार्टमेंट करत आहे ही योजना आखणं तिची अंमलबजावणी त्यामागचं सगळं आर्थिक गणित आणि पुढचं भवितव्य याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत या शंकाचं निरसन या निमित्तानं आपल्याला करून मिळेल आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी जो एक मोकळा संवाद या निमित्तानं घडणार आहे त्यांची एकूण प्रशासकीय कारकिर्द आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीमधले दे। किस्से देखील आपल्याला ऐकायला मिळतील तर ट्यून राहा आणि आपण या मुलाखतीला सुरुवात करतो आहे सर तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं स्वरूप आम्हाला सांगा म्हणजे किती संख्या आहे किती रुपये निधी लागणार आहे आणि या त्या या त्यामुळेच एक व्यापकत्व आपल्या प्रेक्षकांना कळू शकेल मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपण जी अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असलेल्या जे उत्पन्न गट आहेत त्या परिवारातील महिलांसाठी आणलेली आहे आणि याच्यामध्ये दरमहा आपण दीड हजार रुपये आपण आपल्या भगिनींना सन्मान राशी म्हणून देतो आणि त्यातून त्यांच्या ज्या विविध गरजा असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्यात सोबतच काही इन्व्हेस्टमेंट्स ज्या काही महिलांना स्वतःच्या करायच्या असतील विशेष करून महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यासुद्धा त्या करू शकतील okay. आणि म्हणून आता आपण शासनाने निर्णय घेतला आहे की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण याचं कॉन्व्हर्जन करायचं ओके okay. आतापर्यंत आपण जवळपास एक कोटी पासष्ट लाख महिलांना तीन हजार रुपये दोन महिन्यांचे हे दिलेले आहेत याचा आकडा सांगायला लोकांना वाटेल काय नाही की एक एक कोटी पासष्ट लाख महिला गुणिले तीन हजार साधारण किती रुपयांचं तरतूद किंवा ते लोक प्रत्यक्ष वाटण्यात आलेले आहेत आपण जवळपास आतापर्यंतचा जो आपला बजेट आहे पूर्ण इयरली बजेट आपला फोर्टी सिक्स थाउजंड करोड बरोबर करोडचा आहे अच्छा आणि एक कोटी पासष्ट लाख महिलांना आपण ऑलरेडी तीन हजार रुपया प्रमाणे पैसे दिलेले आहेत जवळपास साडेपाच सहा हजार कोटी रुपयांचं वाटप वाटप झालेलं आहे आणि आता पाइपलाईन मध्ये जवळपास त्रेपन्न लाख महिला आता आपल्या पाइपलाईन मध्ये आहे ज्यांचे बिल्स आणि हे सगळे आपण तयार करून ठेवलेलं आहे आणि दोन कोटी बत्तीस लक्ष महिलांनी आतापर्यंत आपल्याकडे रे फॉर्म भरलेत आणि ते दररोज भरतात रोज किती अर्ज येतात तुमच्याकडे किंवा किती येत होते सुरुवातीपासून सुरुवातीला जेव्हा आम्ही हा पूर्ण प्रोसेस सुरू केली तर रोज जवळपास एक सुरुवातीच्या काळात दोन ते तीन दिवसामध्ये एक ते दोन लाख अर्ज आले पण जेव्हा चार ते पाच दिवसांमध्ये या योजनेचा प्रचार प्रसार सुरू झाला जवळपास सात ते आठ लाख अर्ज आम्हाला रोज येत असत आणि कधी कधी तर तो, तो आकडा पंधरा लाखापर्यंत पण गेला ओके मला आपल्याला सांगायला आवडेल की आतापर्यंतची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भारतातली फास्टेस्ट डीबीटी स्कीम आहे बर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये योजना सुरू होऊन महिलांपर्यंत पैसे पोचणे लाभार्थ्यांपर्यंत पोसे पोचणे हा एक शॉर्टेज स्पॅन आपण आतापर्यंतचा म्हणू शकतो याच्यासाठी आम्ही नारी शक्ती दूत पोर्टलवर स्पेस क्रिएट केली आणि तिथून केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही स्वतःचा एक पोर्टल सुद्धा तयार केलं तर या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर आपण अर्ज घेतलेत ओके आणि ते अर्ज घेऊन प्रोसेस केलेत प्रोसेस करण्यासाठी आपण तालुका लेवल कमिटी कॉन्स्टिट्युन्सी लेवल कमिटी डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी या पण तयार केल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण स्क्रुटिनी होऊन ते अर्ज आमच्याकडे पोर्टलला यायचे आणि मग आम्ही डीबीटी जी आहे डायरेक्ट बेनिफिट आपण आपल्या भगिनींना देण्याचं काम केलं एकूणच याच्यामध्ये चा, हा जो क्वांटम आहे जे हा क्वांटम इतक्या मोठ्या प्रमाणात येणार तर टेक्निकली अनेकदा असं आम्ही पाहिलं की सरकारच्या ज्या वेबसाईट असतात त्या अचानक क्रॅश होतात तर असा धोका तुम्हाला कधी जाणवला नव्हता एवढा जर अडीच कोटी जर महिला तुमच्याकडे अर्ज करणार आहेत तर ऑलरेडी महाराष्ट्र हा एक आय टीच्या क्षेत्रामध्ये वेल एक्सपिरियन्स्ड राज्य आहे आणि महाराष्ट्राने याच्या आधीसुद्धा डीबीटी स्कीम राबवलेल्या आहेत आतापर्यंत ज्या पण डीबीटी स्कीम आपण राबवलेल्या मग ते शेतकऱ्यांच्यासाठी असो अन्य डीबीटी स्कीम स्कॉलरशिपच्या काही ज्या डीबीटीज झालेल्या आहेत या सर्वांचा आम्ही अनुभव घेतला आणि या सर्वांच्या अनुभवातून जे काही आम्हाला शिकायला मिळालं ते आम्ही शिकलो राईट फ्रॉम द डे वन जेव्हापासून ही स्कीम तयार कर करणं आमचं सुरू झालं आणि जेव्हापासून शासनानं आम्हाला आदेश केला की ह्या प्रकारची स्कीम आपल्याला करायची आहे शासनाचे पोर्टलचा आदेश येण्याच्या आधीच आम्ही आमच्या होमवर्क तयार केलं मध्य प्रदेशमध्ये अशी स्कीम आहे आसाममध्ये आहे तेलंगणामध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे आम्ही या सगळ्या एक्झिस्टिंग स्कीमचा अभ्यास केला तिथल्या पोर्टलचा अभ्यास केला आणि हा पूर्ण अभ्यास करून आमची तिथे टीम पाठवली हो बरं आणि मग त्यांच्यापेक्षा चांगला आणि सरस आपल्याला ॲप कसा तयार करता येईल हा आपण बघितला आणि तयार करत असताना वेबस्पेस जी आहे जेवढे आम्ही लाभार्थी जवळपास आम्ही विचार केले त्याच्यापेक्षा ची वेबस्पेस आम्ही त्याचं प्रोव्हिजन केलं बरं आणि तयार करत असताना ज्या तांत्रिक अडचणी तर येतच होत्या परंतु ज्या आमच्या अटी होत्या त्या फार जाचक नको म्हणून त्या अटी आम्ही थोड्या शिथिल केल्या आणि त्यानुसार आमचा सॉफ्टवेअर कंप्लाय करेल हे बघितलं नाही तर अनेकदा असं होतं की कागदावर अटी वेगळ्या असतात परंतु लोक जेव्हा भरायला जातात तेव्हा तेव्हा त्यांना फार अडचणी येतात आणि सुरुवातीच्या काही काळांमध्ये आय मस ऍडमिट एक जवळपास एक सात ते आठ दिवस तो प्रॉब्लेम आम्हाला गेला बर काही महिलांनी दोन दोन वेळा फॉर्म भरले बर मग ते डुप्लिकेशन जिथे पण झालं ते डी डुप्लिकेशन प्रोसेस आम्ही केली बर आणि मग ते डी डुप्लिकेशन प्रोसेस करून महिलांनी दोनदा जरी फॉर्म भरले असले हो। तरी तो कारण की आधार क्रमांक एकच आहे त्यामुळे तो आपण करून घेतला आम्हाला अनेक टेक्निकल प्रॉब्लेम आले जसं आपण बँक अकाउंट आणखीन आधार कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबर त्यांना ते लिंक नाही मग जे लिंक नाही झालेत आम्ही डीबीटी करून सुद्धा ते आम्हाला बाउन्स बॅक झालेत बरं बरं जवळपास असे आम्हाला अठ्ठावीस लाख अर्ज सापडले की जे इलिजिबल आहेत पण तरी आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नव्हतो त्यांच्यावर परत आम्ही काम केलं की त्यांना आम्ही कलेक्टरांना सांगितलं की हे लिंक करून घ्या मग खाली कलेक्टरांच्याकडे कॅम्प्स तयार करण्यात आले आम्ही सॅटर्डे संडेला आमच्या ऑफिसेस सुरू ठेवायला सांगितले खाली इव्हन बँका सॅटर्डे संडेला सुरु होत्या आणि खाली अनेक आमच्या ज्या भगिनी आहेत त्या बँकामध्ये जाऊन त्याचं त्यांनी व्हेरिफिकेशन हे केलं okay. दॅट वॉज अगेन ब्रॉड टू द पोर्टल okay. आणि मग परत आम्ही ते पैसे त्यांना दिले तर अशा प्रकारे अडचणी येत गेल्या आम्ही प्रत्येक अडचणीला मात करत गेलो आणि जवळपास आज एक तीन महिन्यामध्ये आम्हाला असं सांगताना फार आनंद होतो की ही सिस्टीम आम्ही आता फार रोबस्ट तयार केलेली आहे बरं आणि जे कोणी ह्या सिस्टीम ला थोडं ट्विक करण्याचा प्रयत्न करतात मग त्याच्यासाठी पण आम्ही एक सिक्युरिटी यंत्रणा आमची स्कूटीची यंत्रणा तयार ठेवली आहे तर बनवण्यापासून ते पर्यंत हा पूर्ण प्रक्रिया ही आम्ही मला असं विचार एक थोडक्यामध्ये सांगा एक अर्ज आला अर्ज तुमच्या पोर्टलवर भरला गेला तर त्याचे पैसे जाईपर्यंत किती कालावधी लागतो तुमची छान ला किती वेळ लागतो किती किती फास्ट आहे तुमची प्रोसेस हे मला जाणून घ्यायचे आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जेव्हा अर्ज आमच्याकडे आला तेव्हापासून ते जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही ही पूर्ण प्रोसेस आटोपली ओके आणि त्या महिलेच्या अकाउंट खात्यामध्ये आम्ही तो प्रोस, प्रोसेस झालेला जो अर्ज आहे खात्यामध्ये जातपर्यंत तो कालावधी जवळपास एक पंचवीस दिवसापर्यंत वीस दिवसापर्यंत आलेला आहे फक्त तो त्याच ठिकाणी पैसे पोचले नाही वीस ते पंचवीस दिवसामध्ये ज्या ठिकाणी कुठे आधार लिंक नसेल किंवा काय नसेल तर त्याला जवळपास एक सवा महिना वगैरे लागतो कारण की परत तो अर्ज डिस्ट्रिक्ट लेवलला जातो बरं अच्छा तो रिजेक्ट होत नाही बरं तो पार्शली uh, रिजेक्टमध्ये जातो दॅट इज नॉट फुल्ली रिजेक्ट आणि तो परत त्या पोर्टलमध्ये जाऊन परत डिस्ट्रिक्टला जातो आणि डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन त्या महिलांना एस एम एस जातो किंवा मग आमची अंगणवाडी ताई किंवा लोकल लोक ते करतात सांगतात त्यांना आणि मग तो अर्ज परत येतो ओके okay, अच्छा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी होती की इतर ज्या राज्यातल्या योजना आहेत आणि आपली योजना याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला आपली योजना बऱ्यापैकी लिबरल आहे बर आणि आपल्या योजनेमध्ये आपण जवळपास एक पंधराशे रुपये देतो काही राज्यांमध्ये हजार रुपये काही राज्यांमध्ये बाराशे रुपये अशा प्रकारे तो सन्मानित दिला जातो पण आपल्या राज्यात आपण पंधराशे रुपये देतोय अच्छा आणि आपल्या राज्यामध्ये जे पोर्टल आहे ज्या पद्धतीने आपण ट्रेस करू शकतो सगळ्या प्रोसेस फर्स्ट पासून ते लास्ट पर्यंत ती बऱ्यापैकी आपण एक ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये मेंटेन केलेली आहे ऍट एनी लेवल आपल्याला चेक करता चेक करायचं असेल ते आपण करू शकतो ओके मला वाटतं मध्य प्रदेश राज्यांनी पण तसाच प्रयोग चांगला केला आहे त्यांचा पण पोर्टल म्हणजे जर आपल्या पोर्टलला एकदम सिमिलर आणि बऱ्यापैकी चांगला पोर्टल जे आम्ही त्यांच्याकडनं पण फार शिकलो जो फार चांगला आहे म्हणजे मला त्यांचा पण पोर्टलचं कौतुक करावं असं वाटेल तर त्या पोर्टल च पेक्षा थोडं मॉडीफाईड करून हे आपण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे असं कधी होतं काय जी महिला पात्र नाही पण तिला पात्र म्हणजे कधी आमदार मंत्र्यांचे फोन येतात का नाही असा तर काही फोन म्हणजे आम्हाला येत नाही म्हणजे आम्ही राज्य लेवलला असल्यामुळे म्हणजे पहिला तर आपल्याला सांगायचं तालुका लेवलला आणखीन जे कॉन्स्टिट्युअन्सी लेवलला जे आहे तर त्या लेवलला पालक तर लेवल पालकमंत्री जिल्हा लेवलला तर पालकमंत्री महोदयच त्याचे अध्यक्ष आहेत आणि तालुका लेवल आणि कॉन्स्टिट्युअन्सी लेवलला गव्हर्नमेंटचे काही अधिकारी आणि मान्य पालकमंत्री महोदय यांनी नॉमिनेट केलेले जे मेंबर्स असतात ते त्याच्यात असतात आणि ते, ते आ, सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं की कोण कोणत्या ह्याचा आहे म्हणजे इकॉनॉमिक स्टेटस काय आहे त्यांचं तर त्यातून आणखीन कोण लाभार्थी आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्वयंसेवी संस्थांनी अक्रॉस द पार्टी पीपल uh, वर्क कारण की हा लाभ जर जनतेला मिळतो आहे आणि भगिनींना द्यायचा आहे तर ऑलमोस्ट एव्हरीबडी हेल्प तर त्याच्यामुळे फार तक्रारी आम्हाला इथून आल्या नाहीत याचं नाव नाही घेतलं किंवा त्याचं नाव नाही घेतलं कारण की ज्या आल्या आणि ज्या एलिजिबल होत्या ऑलमोस्ट त्या सगळ्या इन्क्लुजन प्रोग्राम आहे एक्सक्स आपण याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये असा एक प्रकार घडला होता की आणि एकाच आधार कार्ड वरती किंवा एकाच नंबरवरती बरेच अकाउंट उघडण्यात आलेले होते आणि तो लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता हे कसं उघडकीस आला आणि मग त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे स्क्रुटिनीची एक प्रोसेस आहे जरी अर्ज झाले काही ठिकाणी लाभ मिळत असेल किंवा लाभ मिळायच्या सुद्धा आम्ही काही सॅम्पल स्क्रुटिनी करत असतो आणि ती प्रोसेस आमची चालतच राहणार आहे म्हणजे असं नाही की अर्ज आपण आप, भरला आपल्याला पैसे मिळाले तर आपली स्क्रुटिनी होणार नाही अशातला काही भाग नाही किंवा आपण आपला आम्ही पोर्टलमध्ये Hmm. फिनिश अर्ज म्हणून आपण घेतला तर त्याची पण स्क्रुटिनी करतो स्क्रुटिनी करताना करता आपल्याला हे दिसून आलं की ते लोक एका गावचे होते hmm. हस्बंड वाईफ दे गॉट मायग्रेटेड ऍट डिफरंट प्लेस त्यांनी त्यांच्या ओरिजिनल त्यांच्या आधार कार्डचा त्यांच्या ओरिजिनल गावचा त्यांच्याकडे आधार कार्ड होता त्यांनी त्या ओरिजिनल गावच्या आधार कार्डावर जवळपास छत्तीस लोकांचं डुप्लिकेशन करून आधार क्रमांक टाकून एकच आधार क्रमांक नाही नाही आधार क्रमांक त्यांचे वेगवेगळे होते बर परंतु त्यांनी बँक जो डिटेल्स आहे तो स्वतःचा दिला होता पण ते लक्षात येतं ना अच्छा बिकॉज द बँक नंबर वॉज सेम बरोबर पण आधार हा वेगवेगळा आणि त्यांच्याच फॅमिलीतले किंवा आसपास मध्ये राहणाऱ्या बायकांचं त्यांनी केलं बरं आणि हसबंड वाईफ ने मिळून हा पूर्ण प्रकार थोडा केला पण थो। तो त्या सिस्टीमच्या नजरेच येतो होतो मग आम्ही तो सिस्टीम मध्ये जाऊन पोस्ट क्रुटिनी वगैरे हे केलं वी फाउंड आउट दॅट इज अ सायबर क्राईम ओके आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांच्यावर पोलिस रिपोर्ट करावी आणि मग एफ आय आर झाला आणि पुढे जे शासनाची कारवाई आहे ती आम्ही केली ओके त्यातून लोकांना पण हे निदर्शनास आलं की असं तुम्ही जाऊ शकता पकडल्या जाऊ शकता आता आमच्याकडे अनेक अर्ज येतात आहे की आम्हाला ही योजना नको असे पण अर्ज आमच्याकडे येतात तर आणि आमचा आपण आता जो योजनेचा जे लाभ आहे तो कृपया बंद करावा बरं तर अशा प्रकारे आम्हाला अर्ज आलेले आहेत वी आर प्रोसेसिंग ऑन दॅट ऑल्सो की काही लोक म्हणतात की आम्ही स्वेच्छेनीच नकोय आम्हाला स्क्रुटिनी मध्ये जर काही वेगळं आढळलं तर आम्हाला त्रास होईल बरोबर काही लोकांनी तक्रारी पण केलेल्या आहेत एकमेकांच्या तक्रारी होतात त्याचा एक वेगळा आमच्याकडे पोर्टल आहे रिड्रेसल साठी त्या तक्रारी आम्ही सगळ्या वेगळ्या काढतो मग त्या तक्रारी व्यक्तिगत द्वेषातून पण केल्या जाऊ शकतात किंवा खऱ्या पद्धतीच्या पण तक्रारी मग त्याच्यासाठी आमची एक वेगळी टीम आहे ते तक्रारी तपासते आणि मग तक्रारीच्या अंती जर असं निदर्शनास आलं की दिस इज अ रॉंग अप्लिकेशन मग त्याचे कॅन्सल करण्याचा आणि तो पण आपण पुढे प्रयत्न पण इतर विभागातले सगळे अधिकारी किंवा सगळे मंत्री तुमच्यावर म्हणतील सगळे जे शेहेचाळीस हजार कोटी आहेत ते तुमच्या एकट्याच्याच खात्याला चाललेले आहेत आमची विकास कामं थांबलेली आहेत असं काही झालेलं आहे का hmm. आता ते तर आपल्याला फायनान्सला विचारायला लागेल की बिकॉज आमच्याकडे तर तू फायनान्स विभाग करून देतो परंतु जे आपण म्हणालात की छेचाळीस हजार कोटी रुपये हे वार्षिक एक्सपेंडिचर आपलं आहे अगदी बरोबर आणि याच्या आधी तुमच्या विभागाचं कितीचं बजेट होत आमचा विभागाचं बजेट जवळपास एक साडेतीन ते चार हजार कोटीच्या दरम्यान आम्ही पट आता जवळपास बजेट आहे आहे आणि मेनली योजनेमुळे आमचा विभाग हा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या बजेट हेड असणाऱ्या विभागांपैकी एक झालेला आहे पण याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे की हे लोकांना फ्री बी वाटण्याचं काम आहे का याच्यामध्ये कन्झम्पन एक्सपेंडिचर होईल म्हणजे पैसे जर आपण भगिनींना दिले तर ते कुठेतरी असेच वाया जातील पण जे आम्हाला आता निदर्शनास येते आहे जे आमचा उद्देश आहे तो हा आहे जे मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की फक्त लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये दे पैसे देणे न... हा केवळ उद्देश नाही परंतु त्या पैशाचा जर चांगला उपयोग जर झाला आणि फायनान्शियल लिटरसी जर आपण भगिनींमध्ये करू शकलो तर एक मोठी क्रांती ही चेचाळीस हजार कोटी बाजारामध्ये येतील पुढे तर ही मोठी क्रांती याच्यातून आर्थिक क्रांती होईल मी आपल्याला उदाहरण देतो याचं काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखीन मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे दोन जी आर आपण ड्राफ्ट केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ड्राफ्ट करायच्या आधी आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान ड्राफ्ट केले बर आणि या महिला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा मुख्य उद्देशच आहे की महिला बचत गटांना आणि महिलांना सक्षम करणे आर्थिकरित्या आणि मग याच्यासाठी आम्ही डी पी सीचा एक टक्का एक वर्षासाठी हा ॲडिशनल दिला बर महिलांच्यासाठी व बालकांसाठी जवळपास तीन टक्के मध्ये याचा आपण एरवी प्रोव्हिजन करतो ओव्हर अँड अबाव तो, तो डीपीसी मध्ये एक टक्काचा आपण तो प्रोव्हिजन केला आणि हे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण छेचाळीस हजार कोटी आहेत हे त्याच्या व्यतिरिक्त आहे मग आता एवढे पैसे उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्याला जर चांगल्या पद्धतीनं चॅनलाइज करायचं असेल तर महिलांचे लहान लहान उद्योग उभारून देणे आणि त्यांच्या उद्योग उभारून दिल्यानंतर त्यांच्या बायबॅकची अरेंजमेंट करणे किंवा त्यांचे जे प्रोडक्ट्स त्या तयार करतात त्या प्रोडक्ट्सला मार्केट उपलब्ध करून देणे हा कुठेतरी शासनाचा उद्देश झाला आणि यातून आपण काय केलं की अनेक ठिकाणी क्लस्टर तयार केले मागच्याच वीकमध्ये नागपूरमध्ये कोराडीला आपण अगरबत्ती क्लस्टरचं उद्घाटन केलं नाईन्टी टेन मध्ये आपण त्यांना गव्हर्नमेंट सरकारचा दहा टक्के अशा शंभर महिलांना आपण अगरबत्तीचे मशीन्स दिले तयार करण्यासाठी आणि बायबॅक अरेंजमेंट करून दिले म्हणजे त्यांना कुठे विकायला जायची गरज नाही बरोबर तसंच बहादुरामध्ये नागपूरमध्ये आपण गार्मेंट क्लस्टर केलं ते सुद्धा शंभर टक्के बायबॅक नागपूरमध्ये काही महिलांनी एकत्र येऊन जवळपास तीन हजार महिला एकत्र आल्या आणि तीन हजार महिलांनी एकत्र येऊन स्वतःची क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी काढली पंधराशे रुपयांपैकी जे हजार रुपये आहेत त्या लोकांनी डिसाइड केलं की हजार हजार रुपये आपण एकत्र करूयात आणि त्याच एक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी काढूया त्याच दिवशी मी आणि ऑनरेबल मिनिस्टर मॅडम होत्या ऑनरेबल मिनिस्टर मॅडमनी त्याचं उद्घाटन केलं म्हणजे हे फक्त Uh, आम्ही करू असं नाही पण ऍक्च्युली या सगळ्या प्रोजेक्टचे उद्घाटन झाले okay. यशस्वीनी म्हणून एक प्लॅटफॉर्म ऑनलाईन mm. प्लॅटफॉर्म महिलांच्यासाठी तयार केला आता हा यशस्विनी महिलांचा जो प्लॅटफॉर्म आहे दॅट इज अ सीएसआर इनिशिएटिव्ह mm. ज्याला आम्ही सपोर्ट केलेला आहे आणि यशस्वीनी हे चालवणार कोण mm. तर महिला mm. फेडरेशन चालवणार mm. आम्ही मावीम आम्ही सपोर्ट करणार उमेद त्यांना सपोर्ट करणार कारण की प्राइम मिनिस्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला लखपती दिल्ली करायचं आहे म्हणून आमचं मत शासनाचं असं आहे की लाडली बहीण लखपती बहीण आपल्याला बहिणी लखपती करायचं असेल तर प्रोडक्ट मज बी सोल्ड बरोबर मग त्याच्यामध्ये महिला बचत गट किंवा कोणतीही इंडिव्हिज्युअल महिला ही स्वतःचं प्रोडक्ट निशुल्क पद्धतीनं तिथे अपलोड करू शकतात ओके सीबीसी एक आहे कम्युनिटी बिझनेस सेंटर त्याच्यामध्ये तो कम्युनिटी बिझनेस सेंटर प्रत्येक महिला बचत गटाला किंवा महिला अंटरप्रिन्युअरला अलॉट होणार त्या तालुक्याचा जर कम्युनिटी बिझनेस सेंटर असेल आणि या कम्युनिटी बिझनेस सेंटरच्या माध्यमातून ट्रेनिंग मार्केटिंग प्रोसेसिंग ब्रँडिंग हा सगळं त्यांना नॉलेज मिळणार आणि याच्यासाठी सुद्धा आपण वेगळ्या निधीची उपलब्धता करून दिलेली आहे दहा तारखेला दहा सप्टेंबरला तो आपला जी आर निघाला आणि त्या दहा सप्टेंबरच्या जी आर मध्ये आपण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की आपण निधी देतोय त्या निधीमध्ये जवळपास पाच पाच हजार महिलांचा त्यांनी उद्योजकांचा ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करावा आणि त्यांना फायनान्शियल ट्रेनिंग द्यावी की हे जे पैसे आलेत त्या पैशाचा उपयोग कसा करायचा तसं पाहिलं तर मला वाटतं पुरुषांना जास्त फायनान्शियल अगदी कमी पैसे असला तरी आपली आई आपलं घर चालवत होती आणि आज आपण जे आहोत त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा रोल आहे त्याच्यामुळे मला वाटतं ग्रामीण भागामध्ये महिलेच्या हातात पैसा गेला की तो नक्की सत्कारणी लागतो आणि तो पैसा फक्त सत्कारणीच लावून चालणार नाही तो मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो हे काही महिन्यांतर खरंच एकदा अशा प्रकारची चांगली योजना महाराष्ट्रात आली तर मला वाटत नाही ती बंद होईल किंवा कोणी बंद करेल ते म्हणजे कोणत्या गव्हर्नमेंटला काय तो स्टँड घ्यायचा पण नो गव्हर्नमेंट विल डू दिस काइंड ऑफ थिंग hmm. कारण की याचे जे रिझल्ट आपल्याला आता येतात आहे जे आपण बघतोय oh. आणि जे ऑब्जेक्टिव्ह आपण ठेवलं आहे जर बाकी राज्यांमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये मेन फरक हा आहे hmm. बाकी राज्यांमध्ये जी त्यांची लाडकी सारखी स्कीम आहे hmm. दॅट इज मोर की आपण पैसे द्या बरोबर आपल्या राज्यामध्ये दॅट इज विथ लिटिल डिफरन्स आपण म्हणतोय की लाडकी बहीण लखपती बहीण अच्छा म्हणजे आपला उद्देश फक्त एवढा नाही आहे की अठरा हजार रुपये वर्षाला द्यायची आपण आपला उद्देश हा आहे की या अठरा हजार रुपयाचे एक लाख ऐंशी हजार आमच्या भगिनी कशा करू शकतील बरं आणि मग जेव्हा त्या करू शकतील आणि अडीच लाखाचं उत्पन्न जर तुमचं स्वतःचं होईल मग ठीक आहे ना मग आता अनेक लोक आजही आहेत की जे म्हणतात की आम्हाला आता लाडकी बहीण दोन तीन महिने झालेत हे झालेत आम्हाला नको आहे दॅट इज देअर चॉइस शेवटी आपल्याकडे सिलेंडर जे आहे त्याच्यामध्ये पण काही लोकांनी म्हटलंच ना आम्हाला नको। नको बरोबर तर आपण त्यांना म्हणायचं की योजना बंद होण्यापेक्षा त्यांनी म्हणावं की आता आम्ही सक्षम झालेलो आहे आम्हाला योजना नको बरोबर पण तोपर्यंत तरी आपली ही योजना मला वाटतं सुरू राहिली पाहिजे सुरू राहील okay. कारण की ही योजना केवळ कन्झम्शन एक्सपेंडिचर देण्याचं नसून या योजनेच्या माध्यमातून आपल्याला महिला सक्षमीकरण करण्याचा एक नवीन मार्ग आपल्याला मिळतो okay. आहे आणि ती संधी मला वाटतं शासनानं पण सोडू नये आणि आमच्या भगिनींनी पण सोडू नये okay. या दोघांचा उपयोग शासनाने आणि भगिनी एकत्र जर आम्ही आलो जर आम्ही आता आपल्याला उदाहरण सांगितले तसं केलं तर मला वाटतं सारी 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 फार आ, या योजनेची योजने लवकर व्हावी ही योजना एक फ्लॅगशिप योजना म्हणून महाराष्ट्र शासनाने लॉन्च केली आणि जेव्हा फ्लॅगशिप योजना लॉन्च होते तेव्हा त्याचा ते डायरेक्ट कनेक्ट हा ऑनरेबल मिनिस्टर साहेबांकडून राहतो योजनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ऑनरेबल मिनिस्टर हे नेहमी योजनेच्या संदर्भात आम्हाला विचारत असत ते आढावा घेत असत कधी ऑनलाईन आढावा कधी ऑफलाईन आढावा हा चालत होता मुख्य सचिव मॅडम आज सकाळी पण त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या ज्या वीकली मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा पहिला प्रायोरिटीचा इश्यू त्या आम्हाला विचारत असतात आणखीन आज जी मिटिंग झाली ती कलेक्टर्स पण त्याच्यामध्ये असतात म्युन्सिपल कमिशनर असतात मुख्यमंत्री महोदय जेव्हा ऑनलाईन मिटिंग घेतात जे ऑफलाईन मिटिंग घेतात तेव्हा आम्ही लोक असतो परंतु जेव्हा ऑफलाईन घेत ऑनलाईन मिटिंग घेतात त्यावेळेस सगळे कलेक्टर्स असतात बाकीचे लोक असतात म्हणजे म्युन्सिपल कमिशनर्स असतात डिव्हिजन कमिशनर्स असतात आणि मग त्यांच्यासोबत पण एक चर्चा होते की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती काम सुरू आहे जिल्ह्यामध्ये कुठे काय अडचणी आपल्याला येतात का त्याच्यामुळं जे रिव्ह्यू होता तो टॉपमधून होता दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे या योजनेबद्दल तेवढेच पॉझिटिव्ह आणखीन ते नेहमी आढावा घेत असत त्यांच्याकडनं आम्हाला जो रिपोर्टिंग आहे तो आम्हाला त्यांना द्यावा लाग लागतो की बाबा आज एवढं हे झालंय पुढे आम्ही इतक्या महिलांना लाभ देणार आहोत त्यांचा आग्रह जोरदार होता म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आम मग आमचं ठरलं मग आपण पुण्याला घेतला बरोबर नागपूरला घेतला मग त्याच्यानंतर अनेक वेगवेगळी कार्यक्रमं झाले आणि त्यातून सी एम साहेबांनी दोन्ही डेप्टी सी एम साहेबांनी आमच्या मंत्रीमहोदया सन्मान्य अदितीरा तटकरे आहेत त्यांनी शासनाची जी भूमिका आहे या योजनेबाबत ही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि मला वाटतं लोकांपर्यंत त्यांचा मेसेज हा गेलाच आहे गेलेला आहे या योजनेसोबतच तुम्ही जे महिला सशक्तीकरणाचं जे मॉडेल मान मांडत आहात तर हे मॉडेल लॉंग टर्म चालेल असं तुम्हाला कारण महिला बचत गट मध्ये जी चळ मध्यंतरी दे जोरात होती ती थंडावलेली आहे तिला उर्जिता अवस्था या तुमच्या योजनेमुळे किंवा लाडकी योजनेमुळे मिळू शकेल का नक्कीच जवळपास सवा लाख महिला बचत ऍक्टिव्ह महिला बचत गट मध्ये आहे बर आणि जवळपास दीड लाख ऍक्टिव्ह महिला बचत गट हे उमेदमध्ये आहेत हे मी ऍक्टिव्ह सांगतोय महिला बचत गट याच्यापेक्षा जास्त आता हे सर्व जे बचत गट जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होणार यातून मी तुम्हाला एक उदाहरण पण सांगितलं की काही महिलांनी क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी काढली बरोबर कारण की बँका कॉपरेट करत नव्हत्या दुसरं असं आहे की काही महिलांचे बँक अकाउंट्स जे आहेत ते अनेक दिवसांपासून इनॅक्टिव्ह होते आणि ते इनएक्टिव्ह असल्यामुळे अनेक बँकांनी त्याच्यामध्ये चुकीचं काम केलं की पैसे जे आहेत ते का पाचशे रुपये काढून घेणे किंवा इन ॲक्टिव्हिटीचा काय त्यांनी जो चार्जेस लावला तो लावले तर आम्ही सगळ्या कलेक्टरला सांगितलं की तुम्ही डी एल सी सीची बैठक घ्या डी एल सीच्या बैठकीमध्ये बँकांना समजून सांगा असं सा करू नये नाहीतर पिनोटिव्ह ॲक्शन होईल आमचे सचिव साहेब जे आहेत यादव साहेब त्यांनी सगळ्या बँकांना पत्र लिहिलं बँकांच्या प्रमुखांना आणि शेवटी मुख्य सचिव मॅडमनी आता निर्वाणीचं पत्र बँकांना काढलेलं आहे की जर आपण असं लाडकी बहीण योजनेचे पैसे परस्पर काढून घेण्याचं काम कोणत्या बँकेने केलं तर त्यांचं जे डिपॉझिट्स आहे शास्त्राचे ते आम्ही विड्रॉ करू निर्वाणीचा निर्वाणीचा इशारा, इशारा त्यांना दिला परंतु याच्यासोबत अजून एक जी बँकांच्या सोबत लिंकेजेसची जी गोष्ट आहे ती आहे की महिलांचे बँकिंग अकाउंट ऍक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांचा सिबिल तयार होत नव्हता आणि त्यांना बाकी लोन्स मिळण्यामध्ये में प्रॉब्लेम होता आता महिलांना जर रेग्युलर अकाउंट अकाउंटमध्ये पैसे येतील त्यातून महिला काही काम सुरू करतील त्यांचा सिबिल होण्याचा मार्ग सिबिल तयार होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यांना क्रेडिट लिंकेजेस करून देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे आमचे जे CMR सी एम आर सीज आहेत माबीमचे किंवा जे तालुका लेवलचे फेडरेशन्स आहेत जिल्हा लेवलचे फेडरेशन्स आहेत उमेदचे यांच्यामध्ये पण एक नवीन चैतन्य तयार झालेलं आहे कारण की आता बँके बँकेचे क्रेडिटसाठी ज्या प्रॉब्लेम्स होत्या ते सॉल्व्ह झाल्या दुसरं आहे केंद्र शासनाने मिशन शक्ती ही योजना आणली याच्यामध्ये वुमन एम्पावरमेंट हब ही संकल्पना त्यांनी काढली प्रत्येक जिल्ह्यामध्ये वुमन एम्पावरमेंट हब तयार करायचा असा निर्देश केंद्र शासनाने दिला मागच्या वर्षी झालं आम्ही छत्तीस जिल्ह्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट हब सगळे तयार केलेत आणि या वुमन एम्पॉवरमेंटचा उद्देश काय आहे पहिला प्रोटेक्शन डोमेस्टिक व्हायन्स असेल बाकी गोष्टींचं प्रोटेक्शन सेकंड इज वुमन एम्पॉवरमेंट जे आ, महिला बचत गट वुमेन अँटरप्रिनर्स यांना मदत करणे okay. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र शासनाच्या मदतीनं आपण वुमन एम्पॉवरमेंट हब ते तयार करून आ, माविम आणि उमेद या दोन्ही लोकांना आपण तिथे एकत्रितपणे आणून बँक लिंकेजेस इंडस्ट्रीच्या संदर्भानं जे काही त्यांना क्लिअरन्सेस पाहिजे असतील उद्यम आधार पाहिजे बाकीच्या गोष्टी पाहिजे ह्या सगळ्या त्यांना उपलब्ध करून देणे आणि त्यातून महिलांना फक्त पापड लोनची पुरतं मर्यादित न ठेवता त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना मदत करून देणे अशा प्रकारचा जो एक अभिनव प्रयोग आहे हा आपण ॲडिशनली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून केलेला आहे सर मला असं सांगा की तुमच्याकडे बाल कल्याण विभागाचा देखील चार्ज आहे आणि पुण्यामध्ये पोरशे अपघात प्रकरण फार मोठं गाजलेलं होतं आणि त्यातल्या मध्ये ज्या आरोपीला जी शिक्षा देण्यात आलेली होती निबंध लिहिण्याची शिक्षा त्याच्यावर फार मोठं वादंग झालं तर त्याच्यावर तुम्ही पुढे बाल कल्याण विभाग म्हणून तुम्ही पुढे काय कारवाई केली ते फारच दुःखद घटना होती आणि त्याच्यामुळं मग आम्ही एक इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश केली सिक्स मेंबर इन्क्वायरी कमिटी विरोधात जे 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 कमिटी होती जे जे ज्योन जस्टिस कमिटी जी आहे ज्यांनी दिला त्यांची ती कमिटी होय तर जे जे, जे कमिटी जे ओ, जी आहे ती जे जे ऍक्ट ज्योनल जस्टिस ऍक्ट याच्या अंतर्गत आपण एस्टॅब्लिश करतो प्रत्येक जिल्ह्यात एक जे जे कमिटी असते त्याच्यामध्ये एक मेंबर ज्युडिशरी येतो आणि दोन मेंबर हे राज्य शासन अपॉइंट करतं आणि त्या दोन्ही मेंबरच्या कॉन्डक्टची जबाबदारी ऑफकोर्स राज्य शासनाची असते आणि आयुक्त म्हणून ऑफकोर्स आमची आहे आणि जेव्हा आम्हाला हे कळलं तर सगळ्यात पहिले आम्हाला असं वाटलं की याच्या संदर्भात आपण पण अभ्यास करून घेतला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आमची जे उपायुक्त आहेत कन्सर्न त्यांना त्यांच्याशी तेन बोलायला सांगितलं बघितलं की काय इशूज आहेत आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं की दॅर इज अ प्राईमऑफेसही एव्हिडन्स की ज्याच्यामध्ये आम्हाला आता एन्क्वायरी करायला पाहिजे कारण की देअर आर सर्टन लिगल ॲस्पेक्ट जे, जे बरोबर पाहिल्या गेले नाहीत आणि यातून असं एक थोडंसं एक पुढे पिक्चर निर्माण झालं की कोणी काहीही केलं तरी चालतं आणि जे जे ॲक्ट अलाउज एव्हरीथिंग अशातला काही तो भाग नाही कारण की जे जे ॲक्टमध्ये ज्या प्रोसिजर्स लेट डाऊन आहेत दे आर व्हेरी क्लिअर म्हणजे कोणती गोष्ट केव्हा करायची याचे पूर्ण प्रोसिजर्स आहेत आणि त्या प्रोसिजर्स बरोबर फॉलो झाल्या नाहीत कुठेतरी असं वाटलं की जे मेंबर्स असतील त्यांनी ज्युडिशियल माइंड अप्लाय केलं नाही तर मग आम्ही त्या कमिटीच्या माध्यमातून जवळपास पंचवीस दिवसच्या जवळपास पंचवीस ते तीस दिवस, दिवस, दिवस आमची पूर्ण प्रक्रिया इन इन्फॉरीशी सुरू राहिली त्याच्यामध्ये आपण विविध लोकांना पाचारण केलं अभ्यास केला कागद बघितले आणि जेव्हा मला वाटलं की देर इज अ प्राईम ऑफिसी केस जिथे आपल्याला वाटतं की आपल्याला संबंधितच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे मग तशा प्रकारचा अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठव दोन्ही मेंबर्सच्या विरोधात गेलेलं आहे की एकाच मेंबरच्या विरोधात दोन्ही मेंबरच्या दोन्ही मेंबर्सच्या विरोधात गेलेलं आहे याच्यावरून कारवाई होणार म्हणजे काय त्यांना त्या पदावरून काढणारची शिफारस केलेली आहे किंवा काही बाकीच्या काही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत हां म्हणजे ज्या प्रकारे सिच्युएशन आहे त्याप्रमाणे आम्ही ती आ, अंतिम कारवाई करण्यासाठीच त्यांना सांगितलेलं आहे बरं रिक्वेस्ट केलेली आहे राज्य शासनाला आता पुढे राज्य शासन त्याच्यावर लॉन्ड ज्युडिशरीचं ओपिनियन करून निर्णय घेईल बालकल्याण विभागाकडे आणखीन जी एक महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणजे जो पोस्को जो ॲक्ट आहे त्याच्या संदर्भात बरेच वेगवेगळ्या अनेक ठिकाणी घटना घडतात तर त्या संदर्भात बालकल्याण विभाग आयुक्त नक्की आयुक्ताला नक्की काय करत असते की अशा घटना रोखण्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे एन सी आर बीचा जो डेटा आहे त्यानुसार अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्र क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन hmm. याच्यामध्ये पहिल्या पाच राज्यात मोडतो आणि हे आपल्यासाठी फार काही म्हणजे भूषवं नाही आहे आणि वी मज ॲक्सेप्टेड तो डेटा आहे आणि त्याच्यामुळं त्याचं एक कारण हेही आहे की महाराष्ट्रामध्ये लोक अवेअर आहेत आणि क्राईम रजिस्टर होतात बरं असं एक कारण आपण समजू शकतो असं एक कारण आहे परंतु असं जरी असलं तरी क्राईम होतात हे नकारता येणार नाही आणि याच्यासाठी शासनानं काही स्टेप्स घेतलेले आहेत ते मी आपल्याला याबद्दल विदित करतो पहिलं तर आपल्याकडे दोन हेल्पलाईन चाइल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट आणि वुमन हेल्पलाईन आहे या दोनही हेल्पलाईन ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात कोणत्याही बालकाला काही इशू झाला कुठे तर तो हेल्पलाईनवर आपल्याला सांगू शकतो वर्षाला जवळपास दीड लाखाच्या वर कॉल आपल्याला येतात आणि प्रत्येकी जवळपास जवळपास तीन लाख कॉल येस yes. आणि मग हे कॉल्स जे आहेत हे आपण पोलीसला डायव्हर्ट करतो आणि वेगवेगळ्या ज्या आमच्या संस्था आहेत त्यांना डायव्हर्ट करतो त्याच्याबद्दल पण मी सांगतो कारण की mm. त्याच्यामध्ये अवेअरनेस हा जनरेट होणं फार गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे सी डब्ल्यू सी चाईल्ड वेलफेअर कमिटी आहे पाच मेंबर आमच्याकडे त्याच्यामध्ये असतात कोणत्याही बालकाला कुठेही प्रॉब्लेम झाला कोणीही व्यक्ती नॉट नेसेसरी पॅरेंट्स कोणीही व्यक्ती जे जे ॲक्टनुसार ज्याला असं वाटतं की हा बालक डिस्ट्रेसमध्ये आहे एकटा दिसलेला दिसतोय रडताना दिसतोय कुठे प्रॉब्लेम त्याच्यासोबत झाला असं दिसतोय चाईल्ड हिमसेल्फ ऑर हरसेल्फ किंवा कोणीही व्यक्ती ज्याला ते दिसलं तो त्या सी डब्ल्यू सीकडे नेऊ शकतो ने आणि तो व्यक्ती त्या नंबरवर कॉल करू शकतो तो व्यक्ती तो नंबरवर कॉल करू शकतो तो व्यक्ती सांगू शकतो की हा मुलगा इथे डिस्ट्रेसमध्ये आहे यांना घेऊन जा mm. और ही मे डिसाइड टू टेक अँड अवर मेंबर्स आर कम्पेल्ड और ड्युटी बाउंड टू गिव्ह यु नो सोल्युशन टू दॅट प्रॉब्लेम मग ते लिगल असो मेडिकल असो सायकोलॉजिकल असो कोणत्याही प्रकारचा तो इश्यू असेल तो असे। त्यांनी केला पाहिजे काही घटना आपल्याला शाळेमध्ये घडताना दिसतात नुकतंच आता ठाण्यामध्ये बदलापूरची फार म्हणजे वाईट घटना झाली आणि त्याच्यानंतर आम्ही एक कमिटी जी आहे राज्य शासनाने माझ्या अध्यक्षतेखा खाली स्थापन केली की अशा घटना होऊ नयेत यासाठी कोणकोणती कौन उपाययोजना केली पाहिजे जवळपास एक दीडशे पानांची आम्ही इंटरिम रिपोर्ट राज्य शासनाला सबमिट केली फायनल रिपोर्ट आता आपण पर परत सबमिट करतोय पर। या रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी आम्ही घेतल्या जे आम्ही इंटरिम रिपोर्ट जी राज्य शासनाला सबमिट केली सगळ्यात पहिले तर नॉट ओनली स्कूल्स ऑल सच प्लेसेस जिथे मुलं सापडतात इन्क्लुडिंग फॅमिली बर सगळ्यात जास्त ज्या घटना आपल्याला मुलांच्या विरोधात घडताना दिसतात त्या फॅमिलीच्या आणि फॅमिलीच्या रिलेटेड एरियाज ज्या आहेत आसपासचा परिसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात तर पालकांची काय भूमिका असली पाहिजे परिसराची काय भूमिका असली पाहिजे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांची आम्ही भूमिका विदित केली शाळांची भूमिका हॉस्टेलची भूमिका हॉस्टेलमध्ये जे प्रायव्हेट हॉस्टेल असतील ते आणि गव्हर्नमेंट हॉस्टेल इन्क्लुडिंग महिला व बालविकास विभाग याचं प्रॉपर ऑडिटिंग कसं करायचं ऑडिटिंगचे पॅरामीटर्स काय काय असले पाहिजेत आणि प्रत्येक इन्स्टिट्यूट ही बालस्नेही इन्स्टिट्यूट आहे जिथे जिथे मुलं आहेत mm. याचं बालस्नेही ऑडिट हे कसं करता येईल mm. हे आम्ही त्याच्यामध्ये पॅरामीटर्स घालून दिले आणि याच्यासाठी आपण एक सक्षम बालक अभियान हा डिझाईन केला त्या सक्षम बालक अभियानामध्ये आम्ही राईट्स अँड ड्युटीज म्हणजे मुलांचे अधिकार काय आहेत आणि मुलांच्या ड्युटीज काय आहेत हे आम्ही डिलायनेट करून दिलं चाईल्ड राईट्स कमिशन जे आहे महाराष्ट्र स्टेट चाईल्ड राईट्स कमिशन न्या, न्या। बाल हक्क आयोग आयो। यांच्यासोबत आपण कॉन्फरन्सेस घेतले आपण डायरेक्ट जी आता चाइल्ड पॉलिसी आपण आणतोय महाराष्ट्राचे बालधोरण आपण आणतोय या बॉलधोरण आणखीन चाइल्ड राईटच्या संदर्भामध्ये आपण अनेक शाळांमध्ये कॅम्पेन्स केल्या आणि जवळपास आपल्याला अकरा हजार रिस्पॉन्सेस मुलांचे पालकांचे आणि शिक्षकांचे आले की काय काय आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा त्यांच्या काय डिमांड्स आहेत आणि त्याच्या अनुषंगानं आपण एक बालधोरण तयार केलेलं आहे ते आता आपण राज्य शासनाला सबमिट करतो आहे चाइल्ड राईट्स जे बा सक्षम बालक अभियान आहे माय राईट्स माय ड्युटीज तर त्याच्यामध्ये बालकांचे अधिकार काय आहे ते बालकांना समजवण्यात येतील आणि सोबतच बालकांच्या ड्युटीज काय आहे बरोबर त्यां ते पण आपण त्यांना सांगतो आहे अनेक शाळांमध्ये मुलांना मारहाणे जे शिक्षकांकडनं प्रकार घडतात तर त्याच्यावरती काय बंधन आहेत किंवा तुमचा विभाग काय करतो मुलांना अनेक बाबी ज्या शाळेत आपल्याला आहे एक तर मारहाण आपण म्हणताय दॅट इज कम्प्लिटली नॉट अलाउड नेमिंग शेमिंग जे आहे हो oh. ते अनेकदा दुसऱ्या मुलांकडनं होतं आणि मारहाण जो आहे हा फक्त काही शिक्षकांकडूनच होतो असं नाही आहे दे नीड ऑल्सो टू बी प्रोटेक्टेड बाय अदर्स बरोबर सेक्च्युअल अब्यूज आहे त्याच्यानंतर इवन ॲडिक्शन आहे मग ते ॲडिक्शन ड्रग्जचं असो hmm. की ॲडिक्शन ऑनलाईनचं असो कारण की आता आपल्याला अनेक ऑनलाईन ॲप असे आले पुण्यामध्ये मागे अशी घटना झाली की चौदा वर्षाच्या बालकाने एक ॲपमध्ये जाऊन त्याला टास्क कम्प्लीट करायचं होतं त्याच्यामधून एक टास्क होतं की वरून खाली कुदून जायचं आणि ही डाईट बरोबर तर या सगळ्या ज्या बाबी आहेत या आम्ही सक्षम बालक अभियानामध्ये घेतलेल्या आहेत आणि या सक्षम बालक अभियानामध्ये एज्युकेशन डिपार्टमेंट इज अवर पार्टनर आणि आम्ही एज्युकेशन विभागासोबत मिळून सगळ्या शाळांमध्ये आता ही कॅम्पेन जी आहे ऑलरेडी आम्ही ठाण्यापासून सुरुवात केली पुण्यामध्ये काही शाळांच याच्यात सुरुवात केली पुढच्या टप्प्यात जे चाईट कमिशन सुबत तुम्ही अगदी बेसिक बोलता पण समजा अशी जी आहे ते ऍप जे आहे अशा ऍपवर कारवाईची शिफारस तुम्ही करू शकता की असं मुलांना गेमिंग टॅक्स देता आणि तुम्ही तसं काही या घटनेबाबत तसं काही घडलेलं आहे या घटनेबाबत पोलीस केस तर झालीच आहे त्या पण त्याच्यावरती त्या ऍपच्या विरोधात काही गुन्हा दाखल करायची तरतूद आहे का की जर तुम्ही मुलांना असं कुठनं उडी मारा काय करा असं प्रवृत्त करता तर त्या संदर्भात काही कारवाई होऊ शकते का त्या संदर्भात आय टी मध्ये आपण नक्की कारवाई करू शकतो आता गुन्हे दाखल झालेले आहेत अँड दॅट इज हाऊ आता ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे बिकॉज केस इस तर मला त्याच्यामध्ये बोलता येणं ना बरोबर नाही परंतु आपण त्याच्यामध्ये आय टी ऍक्ट अंतर्गत ॲपच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला बालमजूरच एक प्रमाण असतं तर ते आता बऱ्यापैकी दिसत नाहीत पण अशा काही घटना तुमच्या निदर्शनास येतात तुमच्या पोर्टलवरती किंवा तुमच्या हेल्पलाईनवरती तसं काही तक्रारी येतात होय बालमजूर चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन्स रस्त्यावर mm. रचणारी मुलं बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनवर असणारी मुलं mm. या सगळ्या मुलांसाठी स्पेशली आपल्याकडे जी एक्सटेंशन ऍक्टिव्हिटीज ऑफ चाइल्ड हेल्पलाईन आहे म्हणजे आमच्या काही टीम्स या बस मध्ये जिथे कन्स्ट्रक्शन साईट असेल त्या कन्स्ट्रक्शन साईटवर आणि रेल्वे स्टेशन स्ट्रीट्स या सगळ्यांवर आमच्या काही टीम्स ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या uh, त्यांना टास्क दिलेला आहे की असे काही आपल्याला मुलं सापडलेत तर त्या मुलांना आपण सीडब्ल्यू कडे आणायचं आणि जर त्या मुलांचे वडील नसतील तर मग त्यांना आम्ही जोपर्यंत आईवडील सापडत नाही तोपर्यंत आमच्या बालगृहात ठेवतो ज्यावेळेस त्यांच्या आई मुलांचा आढळ होतो की अशी अनेक मुलं पळू एकतर पळून आलेली असतात बालमजूर जर असतील तर त्या व्यक्तीवर जो पण त्यांना एम्प्लॉय करतो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्याच्या केसेस आपल्याकडे आहेत आपण त्याच्यासाठी लेबर डिपार्टमेंटच्या सोबत मिळून करतो कारण की ते गुन्हे दाखल आणि पुढे काम करण्याची जबाबदारी त्या ॲक्ट अंतर्गत लेबर डिपार्टमेंटची असते तसंच जर स्ट्रीट स्ट्रीट सिच्युएशन्समध्ये आपल्याला मुलं सापडली सोबत काही मुलं तर आईवडिलांसोबतच असतात ते रस्त्यावरच राहतात मग त्यांच्यासाठी आमच्याकडे फिरते पथक आहे की त्यांना फिरते पथक काउन्सिल करेल आणि मग शेजारच्या जिल्हा परिषदेच्या किंवा शेजारच्या जी म्युन्सिपल शाळा असेल चौदा वर्ष खालील असतील तिथे किंवा अंगणवाडीची सेविका सेवा त्यांना उपलब्ध करून देणं असं ते आपल्याला त्याच्यामध्ये नियम आहे तो आपण करायचा असतो आणि जिथे मुलं पळून आलेली आहेत किंवा मग ती व्यसनाधीन झालेली आहेत तर मग अशासाठी आमची बालगृहांची सेवा ही आपण देत असतो पण असं जरी असलं तरी आपल्याला मोठ्या प्रमाणावर चिल्ड्रेन स्ट्रीट सिच्युएशन हे दिसतात हो अगदी रस्त्यावर ती कॅम्पेन आम्हाला आता रेग्युलर करायला लागणार आहे आणि दॅट इज वन चॅलेंज दॅट वी आर फेसिंग असं काही तुमच्या निदर्शनास काय आलं काय ही अशी मुलांना जी रस्त्यावर भीक मागण्याचे जे प्रकार असतात त्याच्यामागे काही टोळ्या कार्यरत असतात किंवा ती मुलं इकडून तिकडून ट्रान्सफर करतात ट्रान्सपोर्ट करतात तर असं काही प्रकार तुमच्याकडे आढळून आला का होय असे आमच्याकडे प्रकार आम एक दोन महिन्यातून एकदा वगैरे आम आम्ही आमचे जे टीम्स आहेत जे मी आपल्याला सांगितलं एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यामधनं आम्हाला असं आढळून आलेलं आहे आणि त्याच्यावर आपण एफ आय आर पण रेग्युलर आमच्या ते दॅट इज रेग्युलर प्रोसेस एफ आय आर दाखल करतो फक्त राज्यातच नव्हे आपली मुलं राज्या बाहेर म्हणजे आता रिसंट केस आहे की ज्याच्यामध्ये आमची मुलं आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना कर्नाटकमध्ये घेऊन गेले आणि मग कर्नाटक राज्यामध्ये तिथे ती सापडली थँकफुली कर्नाटक राज्याने ती रेस्क्यू केली म्हणजे ऍक्च्युअली त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे तर त्यांनी जवळपास एक पंचवीस एक मुलं त्यांनी रेस्क्यू केली अशी आणि मग आम्हाला त्यांनी इन्फॉर्म केलं की ही मुलं आम्ही रेस्क्यू करून आमच्या बालगृहात ठेवलेली आहेत यांच्या लँग्वेज आणि बाकी गोष्टीवरनं त्यांना जे इन्फॉर्मेशन आम्ही विचारले त्याच्यावरून ते महाराष्ट्राची वाटतात आणि ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची आहेत तर मग यांचं कसं करायचं मग आम्ही आमची एक टीम कर्नाटकला पाठवली तिकडनं सोलापूरचं जे आमचे बालगृह आहे सोलापूरच्या बालगृहामध्ये सोलापूर सी डब्ल्यू सांगितलं की सगळी मुलं तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि मग नंतर एकदा का ती पूर्ण त्यांना महाराष्ट्रात घेणं पहिले गरजेचं होतं मग मा ते महाराष्ट्रात आणल्यानंतर मग आम्ही त्यांच्या पालकांचा ट्रेस केला आणि मग जे जिथे होती मग त्या त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ती मुलं पाठवली तर आपण म्हणताय तशा प्रकारे आम्हाला हे कॉन्टिन्युअस वर्क आहे बालगृहांची स्थिती हा पण एक फार मोठा मुद्दा असतो की तिथलं निकृष्ट अन्न असतं त्यांची व्यवस्था नसते तर याच्यामध्ये काही सुधारणा काही झाल्यात होय बालगृहांच्यासाठी आम्ही आता एक चार महिन्याआधी मॅन्युअल काढलं की कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत एक इशू होता की बालगृहांमध्ये मॅनपावर आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा दोन इशूज फार कृषीली आपल्याला लॅकिंग असलेले मिळतात आम्ही आता सर्वच निर्देश दिलेत की जे आमचे तीन टक्का महिला व बालविकासासाठी आहेत त्याच्यामध बालगृह अपग्रेडेशन हे प्रायोरिटीवर घ्यावं किती बालगृह महाराष्ट्रात आहेत अशी टोटल आपण फॉर्टी वन बालगृह आपली राज्य शासनाची स्वतःच्या याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि या सर्व बालगृहांना आपण आता एक मॅनेजमेंट प्लॅन आपण तयार करून दिला जवळपास एक पन्नास कोटीचे प्रशासकीय मान्यता आपण या विविध बालगृहांना दिली जेणेकरून पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बेसिक ज्या बाबी आहेत पाण्याची सुविधा असेल सिवेजची सुविधा असेल रूम्सची सुविधा असेल लाईटची सुविधा असेल ते आपण त्यांचं केलं दुसरं त्याच्यामध्ये या प्लॅनमध्ये केलं की सर्वेलन्स प्लॅन की सर्व बालगृहांमध्ये प्रायव्हेट स्पेसेस सोडून तिथे सर्वेलन्स असलं पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरा असला पाहिजे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस हे आपले असले पाहिजे आता सर्वेलन्स प्लॅन मी राज्य शासनाला पाठवला आहे तो मंजूर होऊन तो आम्हाला फंड्स मिळतील परंतु तोपर्यंत आम्ही सांगितलं की आम्ही जी कंटिंजन्सी अमाऊंट देत देतो okay, आहे त्यातनं त्यातनं एक तीन चार पाच कॅमेरे आपण आता लगेच तुम्ही लावून घेतले पाहिजेत आणि त्याचं फीड घेतलं पाहिजे डोंट वेट फॉर की बाबा सर्वेलन्स प्लॅन होईल तो आम्ही एक तयार करून घेतला भोजनासाठीचा आणखीन मॅनपावरचा त्याचा परत एक इश्यू होता की हो मॅनपावर नाही आहे त्याच्यामुळे काय की जर आमचा कुकचा पोस्ट खाली असेल तर दुसरा कोणी मक्तीला सांगतात ॲडिशनल तू कुक करून घे बरोबर तर मग अशासाठी आम्ही जवळपास अकराशे पोझिशन्स ज्या अत्यंत क्रुशल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुक आहे त्याच्यामध्ये केअरटेकर आहे आणि त्याच्यामध्ये सफाईगार आहे आणि सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे ह्या कॅटेगरीचे जे अकराशे लोक आहेत यांचं अपॉइंटमेंटचं जे ऑर्डर आहे mm. ते आम्ही मागच्या महिन्यात वी हॅव गिवन आता त्यांचं अपॉइंटमेंट so, अकराशे लोकांचे ते सुरू आहेत तो एक मोठा प्रॉब्लेम आपण म्हणताय तो आम्ही आता सॉल्व्ह करायला घेतला आहे आणखीन दॅट इज सॉल्व्ह बिकॉज दॅट इज आता आमच्या फायनान्स विभागाचे सगळे त्याला जे पण काही क्लिअरन्सेस लागतात बाकी लागतात मंत्रालयाचे क्लिअरन्स ते सगळं जाऊन आता जी आर पण आलाय त्याचा त्याचा तो आता तो प्रॉब्लेम जो आहे तो आता आम्ही सॉल्व्ह करून घेणार आणि पुढचं स्किल डेव्हलपमेंट हा एक मोठा प्रकार म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट इशू जो आहे कारण की ती मुलं आमच्याकडे जवळपास आता अठरा वर्षापर्यंत राहतात अठरा वर्षानंतर काय मग आम्ही आता निर्णय घेतला की चौदा वर्षापासूनच त्यांचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल डेव्हलपमेंट करून घेणार म्हणजे अठरा वर्षापर्यंत त्यांना कोणतं तरी स्किल आलं पाहिजे ज्याच्याने जेव्हा ते आमच्या बालगृहातून अठरा वर्षानंतर निघतील तर, तर कुठेतरी काही त्यांना पाच दहा दहा पंधरा वीस हजाराची नोकरी जी आहे जी, जी, का ती काही मिळू शकते त्याची उपजीविका सुरू राहील उपजीविका सुरू याच्यामध्ये एक महत्वाचं जे मला आपल्याला सांगायचं आहे की जे आपण गँगबद्दल मग अशी म्हणाला होता त्याच्यामध्ये एक थोडं मला आपल्याला सांगायचं आहे की काही गँग कसा दुरुपयोग करतात मुंबईमध्ये वी हॅव सीन दॅट ड्रग पेडलिंग ड्रगचा व्यापार हो हा एक तो लहान मुलांच्या कर्वी करून घेण्याचा एक फार मोठं त्याच्यामध्ये आम्हाला दिसून आलं आणि तिथे मी पण गेलो पाहिलं आणि मग ते मुलं कारण की इथे जे जे ॲक्ट इज लि सॉफ्ट दर इज नो डाऊट कारण की अठरा वर्ष खालील मुलं असतात आणि म्हणूनच जे जे ॲक्ट सॉफ्ट असल्यामुळं मुलांकरवी करून घ्यायचं कारण की नार्कोटिक्स ॲक्टमध्ये Uh, कठोर पनिशमेंट आहे मग दीज बॉईज आर विक्टिम ऑफ दॅट म्हणजे फक्त हे ड्रग पेडलिंग नाही पण स्वतः पण ते ड्रग कन्झम्पनमध्ये अनेकदा कारण की ही सगळी फ्रॅक्चर फॅमिलीतली मुलं असतात गरीब घरची मुलं असतात तर ड्रग्ज घेण्याचं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जो आमचा डोंगरी होम आहे मुंबईला तिथे अशा प्रकारचे आम्हाला केसेस मोठ्या प्रमाणात आढळले वी गॉट अ सोल्युशन फॉर दॅट आदित्य बिर्ला फाउंडेशन केम फॉरवर्ड अशाच एक चर्चेमध्ये ते माझ्याशी सी एस आरबद्दल सांगत होते आणि आय जस्ट मेन्शन टू दॅम की बाबा आम्हाला ड्रग डिएडिक्शनसाठी काहीतरी करायचं आहे आणि मुलं फारच म्हणजे ॲडिक्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आदित्य बिर्ला फाउंडेशनसोबत आपण अलायन्स केलं आणि त्याच्यानंतर आपण भारतातलं पहिलं जवनॅल जस्टिस होम म्हणजे आपलं जे ऑब्झर्वेशन होम आहे त्याच्यामधलं ड्रग डिडिक्शन सेंटर काढलं आणि आज ती मुलं म्हणजे त्यांनी आपल्याला प्रिमायसन हे सगळं आपण दिलं पण औषधी आणि जे डॉक्टर आहेत परत दोन सायकोलॉजिस्ट आहेत ते त्यांनी ते दिले आणि आमची नर्सला त्यांनी ट्रेन केलेलं आहे की ही जी मुलं आहेत त्यांना रोज सकाळी किंवा संध्याकाळी जो डोजेस असतात त्यांची औषधी काही द्यायला लागतं ते बिलकुल मी एकदा तर संध्याकाळी गेलो ते बिलकुल रांगणी लागली होती मग एक करून नर्स त्यांना सांगितलं की इथे आता तू औषध खायची आणि औषध खाल्ल्यानंतरच यू हॅव टू गो नाव अच्छा सो दॅट इज अ काइंड ऑफ थिंग और लिटिल चेंज नाव वी आर सीईंग इट आणि मला वाटतं हा काही दिवसांमध्ये आम्ही अजून त्याच्यामध्ये बदल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार खरं पाहिलं तर महिला व बालकल्याण विभाग हा आतापर्यंत दुर्लक्षित होता पण किती संवेदनशील हा विभाग आहे मला वाटतं हे सरांच्या मुलाखतीमधनं आपल्याला या निमित्तानं दिसून आलेलं आहे सर धन्यवाद तुम्ही लेट्सअशी संवाद साधला आणि अशीच वेळोवेळी आपण संवाद साधत राहू लेट्सअपला भेट दिल्याबद्दल आणि चर्चा केल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू